शी बाबा आपण ना वेगळा कॉइन घ्यायला हवा होता. वडील काय झालं, तुम्ही जिंकलात, आनंद नाही झाला का? दाखवा ना चेहऱ्यावर थोडा. आनंद झालाय मला. काय तो आनंद साजरा करायची मला खूप भीती वाटते. तू जन्मलास ना तेव्हा मी एक गोष्ट शिकलो आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ती शिकायला हवी की एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली की त्याचा लगेच अति उत्साहात आनंद साजरा नाही करायचा. ज्या गोष्टीचा आपण आनंद साजरा करतो ना ती गोष्ट कदाचित पुढच्या आयुष्यात दुःखाचा निखारा बनून आपल्या डोक्यावर पडू शकतो. आपण एखाद्या झाडाच्या सावलीत बसतो सावलीसाठी म्हणून, पण आपल्यासाठी म्हणून ते झाड त्याच्यावरून पडणारी फांदी पाडायची थांबत नाही. ते आलं का लक्षात? सगळं यांच्या मनासारखं झालं तरी तुला किती बोलून गेले ते. मी तर सांगते ना जयू, तू या मतदानाच्या भानगडीतच पडायला नको होतस. तू तुझ्या मनाचा निर्णय घेऊन मोकळा व्हायला हवं होतस. आई आता निकाल लागलाय ना, आपण तो निकाल स्वीकारू. काय निवडणुकीच्या दरम्यान ना एकमेकांवर चिखल फेक, त्रास देणं हे सगळं चालू असतं. आणि एकदा का निकाल लागला, समोरचा जिंकला, तर आपण त्याला सपोर्ट करायचा असतो. ह्यातच देशाचं हित असतं. अरे निवडणूक घरातली होती, तू एकदम देशावर कुठे जाऊन पोहोचलास? देश घरापासूनच सुरू होतो. चला आपल्या कामाला लागा. काय देशाला पुढे म्हणजे घराला पुढे वाढूया. हा चला चला कामाला लागा. चला मी जातो ऑफिसला. पण काय काय स्वप्न बघितली होती सगळी पावसात. वडील वडील वडील, तुम्ही किती तापट असलात, किती रागीट असलात, माझ्यावर कितीही चिडलात, तरी आय लव्ह यू. त्याला आठ टाइम लागायचे. त्या दिवस पहिला महिने मेरा टीव्ही रिपेअर करने को दिया था. नहीं मुझे कुछ नहीं सुनने का, आज के आज मुझे मेरा टीव्ही चाहिए, बस. हाँ बोलता हूँ. तुम दोनों क्या जान लेने का इरादा है क्या? बचाओ 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 कोई बचाओ बचाओ. तुम्हाला जिथे कुठे जायचंय तिथे आम्ही सोडणार आहोत, पण त्या आधी डील फायनल करा. कौन सा डील? मुझे कोई डील विल नहीं करने का. दिकरा आज तू बहुत गलत करे थे ना, मी तुझे कंप्लेंट करेल. ओ कुठे कंप्लेंट करायची ती करा, आमची वरपर्यंत ओळख आहे. आधी मॅडम काय म्हणतात ते बघा. लिसन, तुमच्या त्या घराची मार्केट रेट नुसार प्राइस आहे 1 crore 75 lakh. मी तुम्हाला त्या घराची प्राइस देणार आहे 1 crore. आता का वाजलं हे? ते मी सकाळी सकाळी ऑफिसला जाते ना त्याचा सिग्नल आहे. व्हाट, या वयात ऑफिस? रोज सवारी मी मॉर्निंग वॉकला जाते ना, तर मॉर्निंग वॉकहून आल्यावर मग टॉयलेटला जाते आणि टॉयलेटहून आल्यावर तसं हलका हलका वाटते. मी 4 वर्षाचा होता ना तेव्हापासून ही आदत आहे. आता तर काय उमर झाला, कवळी बी लागली, 32 बी गोल झाली. मी आता मला कानाने ऐकू सुद्धा कमी येते. कधी कधी मी टॉयलेटला जायला बी विसरते, म्हणून हा अलार्म लावलाय. हा अलार्म आहे ना म्हणून माझा सुपडा साफ होते. त्यासाठी होता.
हो हा अलार्म झाला म्हणजे प्रेशर तर येणारच ना. आपलं तर सगळं कसं ऑन टाइम ठरलेलं असते. आता जरा बी लेट झाला ना तर समजा पॅन्ट मध्येच होतं ना डिकरा. तुम्ही उतरा आधी, खाली उतरा तुम्ही. अरे असं कसं उतरू डिकरा, आधी तुम्हाला माझ्या घरापर्यंत रिसॉर्ट, नाही तर रस्त्यातच समजा बर्बाद होईल. तुम्ही उतरा आधी खाली, मला नाही माहिती काय. उतरा. हा डिग्री लई खराब आहे, डोकार पडली वाटत. पण अवे माझा टाइम बघी गेलो. आज शू करू ने शू नाही करू समजतच नसती. अवे अवे अहिया ज बधू सुपडो साफ थई जसे मारो. भगवान एक खुदाय सामान. मला तुझ्याशी बोलायचंय जरा. कशाबद्दल? हे आज जे काही झालं ते तू वडिलांच्या बाजूने का मत दिलंस? मी हो बोल. दिलं वोट मी कारण ते काय शारदा काकू. शारदा काकूंसाठी म्हणजे बघा कसं आहे, लहानपणापासून शारदा काकू मला सांभाळतात ना, तर अचानकपणे ते असं सोडून गेल्या तर मी एकटी पण एन्जॉय. आणि आईसारखेच लाड केलेत ना त्यांनी माझे, तर मग मला कसं वाटेल, मला वाईट वाटेल ना, म्हणून मी काकांना मत दिलं. अच्छा असं आहे. मला वाटलं की तू काय 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 वाटलं तुला? मला वाटलं की तू माझ्या काकूंसाठी म्हणजे तुझ्या आईसाठी हे सगळं केलं. माझ्या आईचा इथे काय संबंध? आहे ना संबंध आहे. कसा? जसे आम्ही तुझे लाड पुरवतो तसे तुझ्या आईचेही लाड पुरवतो. त्या सारखे येतात ना सिलेंडर बदलून द्या म्हणून. आता मी जर इथून निघून गेलो तर सिलेंडर कोण लावून देणार? लहानपणापासून हे काम मीच करतोय ना. छान मस्त. हो म्हणूनच मला वाटलं की तू वडिलांच्या बाजूने मत दिलंस. ते सगळं सोड, तुझं काय चाललं होत आज? म्हणजे विरोधी पक्ष विरोधी पक्ष असं म्हणून तू काकांनाच मत दिलंस हो ना? ही सगळी छुपी युती वगैरे काय मला सांग ना. तुला काय वाटतंय? मला काय तूच सांग. गलांडे. गलांडे वडापाववाला खुशखुशीत खमंग झणझणीत वडापाव. काय नवीन जे घर आहे ना त्याच्या आजूबाजूला खूप सुखसुविधा आहेत. गलांडे वडापाववाल्याने माझं मन वळवलं म्हणून मी माझं मत वडिलांच्या बाजूने वळवलं. जय तू गलांडे वडापाववाला आणि तू जस्ट इम्पॉसिबल. बालनाट्य प्रशिक्षण शिबिर. जय आला का रे बाहेर? आंघोळ करतोय मी पण केव्हापासून त्याची वाट बघतोय. बघ काही झालं तरी आजच बोल त्याच्याशी. हो जर आज बोलला नाहीस ना तर मी माहेरी निघून जाईन ना. ग बाई नको असं करूस. तू आधी शांत हो. शांत. ए बाबा बघतायत मी जाते. तू जयकडे लक्ष दे.
काय? मी काय बोलतो तर कळत नाही का तुला? बोलला नाही तर कळणार कसं बाबा? तिचा मुख अभिनय बरा करतो तुला. नाही ऍक्च्युली कळतच नव्हता. मी तिला तोच सांगत होतो की अगं बोल 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 असं तू तिला सांगत होता. तेही असं खाणाखुण करून आहे योग आहे. नाही म्हणजे तू मुकाभिनय करून हिचं थोबाड उचकटायला तिला सांगत होता. बाबा ते काय ना, आम्ही दोघांना कमीत कमी शब्द वापरून कम्युनिकेशन करता येईल ना त्याची प्रॅक्टिस करत होतो. तुमच्या रूम मध्ये जाऊन करा ना प्रॅक्टिस, ती इथे कशाला? माझं लक्ष गेलं, माझे काहीतरी वेगळे संबंध झाले तुमच्याबद्दल. मला वाटलं तुम्ही दोघही माझ्या विरुद्ध कट कारस्थान करताय माझ्या पाठीमागे. छे तसं काही नाहीये बाबा, ते मी ना जरा म्हणजे जरा काय जरा काय अरे ते काय जरा आहे ना, ते काय मला सांगता येण्यासारखं नाही का जरा? हो नाहीये. हो काय प्रायव्हेट आहे काय सिक्रेट आहे? तुम्हाला माहितीये ना या घरामध्ये आपण कुठलीही गोष्ट प्रायव्हेट सिक्रेट खासगी ठेवत नाही. जे काय असेल ते समोरासमोर बोलून मोकळं व्हायचं. काय बोला, काय लपवत आहे माझ्यापासून बोला. तसं काही नाहीये बाबा. तू गप्प बस रे, तू बोल काय. ते पप तू गप्प बस. ते पप तू सांग. बाबा खरंच तसं काही नाहीये. तू काहीतरी लपवत होतास, मला सांग खरं खरं काय लपवत होतास? काय लपवत आहे तुम्ही दोघेही माझ्यापासून? बोल कोण कोणापासून काय लपवत आहे आणि कुठे, प्लीज मला सांगा ना, मला काहीतरी लपवायचंय. आले त्यांना पैशाच्या बंडलाशिवाय दुसरं काय लपवणं काय? त्याला सांग तुला पैशाचं बंडल लपवायला अशी जागा दाखवतो की जी जागा पोलिसांना लगेच सापडेल आणि तुला मुद्दे माला सकट घेऊन जातील आणि बेड्या ठोकतील. वा पैसा हा विषय सोडून दुसरं काहीतरी बोला कधीतरी. पैशापेक्षाही जास्त महत्वाचं काहीतरी असू शकत. तुझ्याकडे दुसरं काय लपवण्यासारखं आहे? दुःख आहे. तुम्ही नेहमी माझ्यावर आरोप करता, सतत मला घालून पाडून बोलत असता. मी तुमचा मुलगा आहे पण माझ्या कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कौतुक नसतं. याच दुःख मी माझ्या हृदयात बाळगून असतो तरी मी माझ्या चेहऱ्यावर काही दाखवत नाही. तुझ्यासाठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिर जाऊ नये, गरज आहे तुला त्याची. अभिनय करतोय ना मनात खोट ना ओठात खरं, असच ना? दुःखाचं काय सांगतोस मला? खरं तर दुःख मला व्हायला हवं तू या घरात जन्माला आलास म्हणून. हेच हेच माझं दुःख आहे. सागर मला वडिलांची ही आयडिया खूप आवडते माहित आहे, एकदम मस्त आहे. म्हणजे पुढे काय बोलायला सुचलं नाही तर न्यूज पेपर मध्ये तोंड लपवायचं. मी तोंड लपवतोय? मी तोंड लपवतोय? तोंड लपवत नाही मी. आणि तोंड लपवायला मी काय तुझ्यासारखे कुकर्म करत नाहीये. वर्तमानपत्रामधल्या बातम्या वाचतोय मी, जगात काय घडामोडी चालल्यात ना ते वाचतोय. आणि त्याच्यामध्ये तुझ्यासारख्याची एखादी ही बघ, ही अशी एखादी बातमी असते हे बघ, 15 लाचखोर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती. वाच. छान मस्त. तुम्ही हेडलाईन्स वाचा, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, मी निघतो. जय अरे असं काय करतोस, नाश्ता करून जा ना. नाही मी ऑफिसमध्ये करणार आहे आज. काय आहे आमच्या ऑफिसमध्ये ती मीराबाई आहे ना, ती माझ्यासाठी काहीतरी खास घेऊन येणार आहे खायला. सो तुम्ही तुमचा तुमचा नाश्ता करून घ्या. अरे ते थांब ना तू. अरे माझं तुझ्याकडे काम आहे. बोल ना. आजच्या पूर्ण दिवसात तू फ्री कधी आहेस, म्हणजे भेटून बोललो असतो. आत्ताच बोल ना इथे.
नको इथे नको. मी काय करतो, ऑफिशियली अपॉइंटमेंट घेतो आणि ऑफिसमध्ये येऊन भेट. ऑफिशियल अपॉइंटमेंट माझी? अरे तू केव्हाही ये ना, असं एवढं काय विचारतोय? आत्ताच येतोस का माझ्यासोबत? नाही आत्ता नको, एक काम करतो लंच नंतर येतो, चालेल? लंच नंतर बरं ठीक आहे. का रे एवढा का विचार केलास, काही प्रॉब्लेम आहे का? नाही ऍक्च्युली काय, लंच झाल्यानंतर मी थोडा वेळ झोपतो ऑफिसमध्ये, तेवढीच पॉवर नॅप, पण काय हरकत नाही, तू ये. ओके. सरकारी पगार घेतात आणि झोपा काढ काढा, झोपा काढा आणि पैसे कमवा. हे असले झोपाळू भ्रष्टाचारी आळशी लोक मला देशाच्या कायद्यांबद्दल आणि नियमांबद्दल ज्ञान देत होते. पुन्हा गैरसमज करून घेतलात ना? लंच नंतर म्हणजे आम्हा सरकारी कर्मचाऱ्यांना 1.5 ते 2.5 असा लंच ब्रेक असतो, 1 तास. तो 1 तास आमचा असतो, आमच्या हक्काचा असतो. मग आम्ही तो कसाही वापरू शकतो ना. मी 1/2 तासात माझा डबा संपवतो, मग 15 मिनिटाची एक वाम कुक्षी घेतो मस्त पैकी, मग उठतो फ्रेश होतो आणि नियमाप्रमाणे 2:30 ठोक्याला मी कामाला सुरुवात करतो. वा क्या बात है वहिनी, हे माझं रोजचं रुटीन बघून ऑफिस मधली जुनी माणसं काय म्हणालीत माहितीये? म्हणालीत, साहेब तुम्ही अगदी तुमच्या वडिलांसारखं वागता. तेही असंच करायचे, लंच नंतर झोपायचे आणि खूप घोरायचे. खोटं बोलताय ते, मी अजिबात घोरायचो नाही. करेक्ट आहे तुमचं, झोपणाऱ्याला कधीच वाटत नाही की मी घोरतोय म्हणून, पण आम्हाला माहिती आहे ना तुम्ही घोरता. काय सागर, बरोबर ना? अरे म्हणजे काय, हॉल मध्ये इथे झोपतात तर माझ्या बेडरूम मध्ये घोरण्याचा आवाज येतो. तू गप्प बसतोस का जरा? हे बघ, 1 तास जो आहे ना, की 1 तास आपल्या हक्काचा असतो. मग मी फक्त त्याच वेळेला झोपायचो, वामकुक्षी घ्यायचो आणि 1:30 वाजता माझ्या खुर्चीवर मी हजर असायचो. बरोबर आहे तुमचं, आणि थँक्यू वडील, थँक्यू सो मच, तुम्ही कबूल केलं की तुम्ही झोपत होता. आणि सॉरी हा, मी खोटं बोललो, मी ऑफिसच्या वेळेत नाही झोपत. सागर, तुला जसा वेळ मिळेल तसा येतो. हा हो, मी निघतो आता. चला वडील, येतो. असू दे असू दे, बॅग घेतो. एवढं बरोबर काढलं तुला, बस घे. साप्ते ऐका, मला सांगा तुम्हाला वर्दे कंपनीत येऊन किती वर्ष झाली आहेत? म्हणजे अनऑफिशियल कामांचा तुम्हाला अनुभव असेलच. ओके, कुठे आहात तुम्ही आता? ऐका, हे काम अर्जंट आहे आणि महत्वाची गोष्ट. मी तुम्हाला हे काम सांगते हे कुणालाही कळू द्यायचं नाही, डॅडला सुद्धा नाही. तुम्हाला काही बॉडी बिल्डर्स जमवायचे कशाला? अहो ते माणसं उचलतात ना. नाही सापते, मेल्यावर नाही, ते रस्त्यातून उचलतात ना. नाही हॉस्पिटलला नाही. अहो ते गुंड लोक करतात ना, काय बरं ते, हा किडनॅप, मराठीत अपहरण, एक्झॅक्टली अपहरण करायचं. कुणाचं ते मी नंतर सांगेन, तुम्ही आधी माणसं गोळा करा. आणि माणसं गोळा झाली की मला लगेच कळवा काय ते. ओके. रिया, आता तू? हो मीच, दुसरं कोण असणार आहे? काही काम होतं का? काम कसलं ग डोंबलाचं, नाश्ता करणार आहे ना ते विचारायला आले. हो करणार आहे ना. मला सांग, तू माझा फोन ऐकलास का? नाही ग, पण तू असं का विचारतेस? सर रिया,
एक मिनिट थांब. तू सहज फोनवर बोलत होतीस. कोणाशी? कामाविषयी बोलत होते चापत्यांशी. मग असं का म्हणालीस माणसं गोळा झाली की मला सांगा म्हणून? म्हणजे तू माझा फोन ऐकलास? व्हेरी बॅड हा आत्या, हे काय? नाही नाही, पूर्ण फोन नाही ऐकला, शेवटचं वाक्य ऐकलं फक्त. आणि मला सवय नाही असं चोरून ऐकायची. हा काय बोलत होतीस? माणसं गोळा करा म्हणजे कामासाठी मजूर लागतात, त्यांना गोळा करा असं म्हणायचं होतं मला. होय काय? एनिवे आय एम गेटिंग लेट. या मुलीची लक्षणं मला काही ठीक दिसत नाही, तिच्यावर लक्ष ठेवावंच लागणार. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.